पण दोरी बघितली ना की ती रात्र डोक्यामध्ये फिरायची. आणि काय गंमत आहे, घरामध्ये सगळीकडे दोऱ्या, पडद्याला दोरी, ताक घुसळायला दोरी, खेळायला दोरी, कळशी बांधायला तर चांगला जाड जूड दोरखंड. माणसाला मोह नाही का होणार की त्या दोऱ्यांचा झकासपैकी फास तयार करावा आणि गळ्यामध्ये अडकवून घ्यावा. रहाट गडगडत सोडून दिला ना की विहिरीच्या तळापासून काही अंतरावरती कळशी कशी अशी लोंबकळत राहते, एखाद्या फाशी गेलेल्या माणसासारखी. हॅलो, शांताराम बोलतोय. हॅलो शांताराम, मी वर्तक बोलतोय. अरे वर्तक बोल, किती दिवसांनी रे. शांताराम, तुला एक वाईट बातमी द्यायची. का रे, काय झालं? वाईट म्हणजे भयंकरच वाईट. तुला माहीत नसेल शांत्या, आपला नाथ आहे ना, तो माझ्याकडे आला होता कुबेरवाडीला. त्यानं आज सकाळी रहाटाच्या दोरखंडाचा फास गळ्याला लावून आमच्या विहिरीत आत्महत्या केली. अरे नाथा. अरे कसं शक्य आहे, नाथा तर माझ्याकडे आलाय. काय काय म्हणतो रे तो? तो म्हणतोय की बरोबर आहे, विश्वास बसत नाहीये. हॅलो, अरे तू काय बोलतोयस? पुरा भाव आहे. हॅलो, तू कोणाशी बोलतोयस? हॅलो शांताराम, अरे बोल ना. हा बघ, वर्तकच्या विहिरीवरच्या दोरखंडाचा वर. हॅलो, बाप रे, म्हणजे तू? अरे पण हे कसं शक्य आहे? मी काय बोलावं, मला काही सुचत नाहीये. तूच बोल. काय बोलू? हो तूच बोल. हॅलो ऐक शांत्या, त्याला सांग की आपण त्याचे 500 रुपये आता देणं लागत नाही. हे बघ, म्हणजे वर्तक मला आता काही सुचत नाही रे. मी बरं, मी बोलतोय, पण मी आता फोन ठेवतो. हा नाथा, नाथा, नाथा.